शेतकरी मित्रांनो नमस्कार, सांडूळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये ट्रेसर भारी का डेलिगेट भारी ही सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, ट्रेसर हे डाऊ कंपनीची आहे आणि डेलिगेट हे सुद्धा डाऊ कंपनीचेच आहे। त्यामुळे आपल्याला कोणत्या कंपनीला कमी लेखायचे नाही आणि कोणत्या कंपनीला जास्त लेखायचे नाही। तर शेतकरी मित्रांनो, ट्रेसर आणि डेलिगेट या दोन्हीमध्ये काय फरक आहे? ट्रेसर हे कोणत्या रोगावर काम करते, कशासाठी आपल्याला घेतलं पाहिजे? डेलिगेट हे कोणत्या रोगावर काम करते, कशापाई घेतलं पाहिजे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती मी तुम्हाला कुठं पुस्तकात वाचून किंवा कुणाचा व्हिडिओ बघून ही तुम्हाला माहिती मी सांगत नाही। तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला माझ्या अनुभवामधली माहिती सांगत आहे। तर शेतकरी मित्रांनो, शेंडी आळी आणि फळ पोखरणारी आळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये असेल तर आपल्याला कोणतं औषध घेतलं पाहिजे, आणि थ्रिप्सचा अटॅक जर जास्त प्रमाणामध्ये असेल तर आपल्याला कोणतं औषध घेतलं पाहिजे? तर शेतकरी मित्रांनो, ट्रेसर हे डाऊ कंपनीचं आहे आणि हे शेंडी आळी, फळ पोखरणारी आळी तसेच थ्रिप्स या रोगावर कंट्रोल करते। डेलिगेट हे डाऊ कंपनीचंच आहे आणि हे शेंडी आळी, फळ पोखरणारी आळी तसेच थ्रिप्सवर नियंत्रण करते। पण शेतकरी मित्रांनो, सगळ्यात जास्त ह्या दोन्हीमध्ये शेंडी आळी आणि फळ पोखरणारी आळीवर कोणतं जास्त नियंत्रण देते आणि कोणतं औषध आपल्याला थ्रिप्सवर जास्त नियंत्रण देते? तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला माझ्या अनुभवामधली माहिती सांगत आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला वाटला तर जरूर मला कमेंटमध्ये सांगा। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या अनुभवानुसार शेंडी आळी आणि फळ पोखरणाऱ्या आळीचा जर प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये असेल तर तुम्ही बिनधास्तपणे ट्रेसरचा वापर करा शेतकरी मित्रांनो। आणि जर थ्रिप्सचा अटॅक जास्त वाटत असेल तर तुम्ही बिनधास्तपणे डेलिगेटचा वापर करा। तर शेतकरी मित्रांनो, ट्रेसर मग हे थ्रिप्सवर काम करीत नाही का? करते, आपण करीत नाही असं म्हणत नाही, पण कमी प्रमाणामध्ये करते। आणि डेलिगेट हे शेंडी आळी आणि फळ पोखरणाऱ्या आळीवर काम करीत नाही का? तर ते पण करते, पण कमी प्रमाणामध्ये करते। तर शेतकरी मित्रांनो, ट्रेसर हे शेंडी आळी आणि फळ पोखरणाऱ्या आळीसाठी रामबाण उपाय आहे आणि डेलिगेट हे थ्रिप्ससाठी रामबाण उपाय आहे। तर शेतकरी मित्रांनो, जर आपल्या कोणतेही पीक असो त्याच्यावर जर आळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये असेल तर तुम्ही ट्रेसरचा वापर करा, आणि जर थ्रिप्सचा अटॅक जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही बिनधास्तपणे डेलिगेटचा वापर करा। तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला माझ्या अनुभवामधली माहिती मी सांगितलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि ही माहिती महत्त्वाची आहे त्याच्यामुळे इतर शेतकऱ्याला पण सांगत चला। व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त शेतकऱ्याला माहिती झाली पाहिजे, कारण बरेच शेतकरी शेंडी आळी आणि फळ पोखरणारे आळीचा प्रादुर्भाव आला की डेलिगेट वापरायलात, पण हे कुठंतरी चुकतंय। शेतकरी मित्रांनो, धन्यवाद। पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू।